शेतकऱ्यांना आमदारकीपासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे. आता आपल्याला विचार करण्याची वेळ आलेली आहे. वातावरण अतिशय चांगले आहे. मविया ज्याला म्हणतो महाविकास आघाडी, याच्या माध्यमातून शिवसेनेला उभा ठाला तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे. त्या दृष्टीने आपण आजपासून तयारीला लागलेलो आहोत. आजचा दिवस शुभ दिवस आहे. आपण सर्वजण पावसाळी वातावरण असताना सुद्धा इतक्या मोठ्या संख्येने आज उपस्थित आहोत आणि आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण सुरुवात अतिशय चांगल्या प्रकारे केलेली आहे. ज्या कार्याची सुरुवात चांगली होती त्याचा शेवटही चांगला होतो. आपण सर्वांच्या आशीर्वादाने आणि आपण सर्वांच्या सहकार्याने संभाजीचे आमदार होतील याची मला खात्री आहे. कारणचा ज्या बाजूला कल असतो त्या बाजूला संपूर्ण अनामाळशेत पट्ट्याचा कल असतो आणि अनामाळशेत पट्टा जो ठरवी जो विचार घेईल ज्याला मत देईल त्याला आमदार करायचं ठरवी तो आमदार आजपर्यंत झालेला आहे. हा पहिल्यापासूनचा इतिहास आहे. त्यामुळे आम्ही नाही तो कवी नाही या कृतीने आपण सुरुवात करूया आणि संभाषणच्या पाठीमागे आपण तन मन आणि धन सर्व प्रकारे उभे राहून आपल्या मृत्यूगावचा सुपुत्र झांबरशेठच्या नंतर आमदार झाला पाहिजे या केवळ एवढ्याच भावनेने निस्वार्थी भावनेने आपण त्यांच्या पाठीमागे उभे राहूया आणि त्यांना आमदार होण्याबाबत आपल्या सर्वांच्या वतीने सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराज. धन्यवाद सर. या ठिकाणी उपस्थित जागेचा असणारा गणेशराव तांबे अनेक उपोषण करून आंदोलन करून खऱ्या आपल्याला जनतेचा प्रश्न अहोरात्र सोडवणारे गणेशराव तांबे हे आपण म्हणून व्यक्त करते. धन्यवाद जयराव. तुमलेल्या माझ्या तमाम बंधू भगिनी आदरणार. या ठिकाणी आज मी संभाजी शेठचा प्रचार करण्यासाठी आवर्जून आलेलो आहे. कारण 49 वर्ष झाली आमच्या उतुरला आपण आमदारकी मिळालेली आणि या वेळेला संभाजी शेठ ज्यांनी तत्वशील आणि तत्वशील राजकारण केलेलं आहे, ज्यांनी कधीही उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सेना सोडली नाही, सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंची सेना सोडली नाही, दिलीप शेटुंबरेंनी सुद्धा कधी सोडली नाही, अशी ही सगळी मोठी व्यक्तिमत्व ज्यांच्याकडे माणुसकी आहे, ज्यांच्याकडे तत्व आहे, ज्यांच्याकडे संस्कार आहेत, अशी माणसं समोर बसले आणि आपल्याला यांना निवडून आणायचं आहे. ओतूरचा नाद करायचा नाही, ओतूरच निवडून येणार. संभाजी राजांना आपल्याला आमदार बनवायचा. 50 वर्ष झाले आमचं सर्वात मोठं गाव आहे. आमच्या गावाला आमदार आलेले आहे. मला आदर आहे माननीय शरदचंद्र पवार साहेबांबद्दल, माननीय उद्धव ठाकरे साहेबांबद्दल मला आदर आहे. पण या ठिकाणी कोल्हे साहेब खरदारले तर आम्हाला विधानसभेची उमेदवारी शिवसेनेला मिळाली पाहिजे हे मनापासून विनंती करतो मी साहेबांना आणि उद्धव साहेबांकडनं आणि यांच्याकडनं यांचं संभाजी राजांचं नाव पुढे राहिलं पाहिजे. हा संभाजी शेठचा छोटा भाऊ आहे ना, हा काय उभं राहणार त्याच्यामध्ये. आणि आपला ज्ञान लागला पाहिजे, ज्ञान नाही करायचा आमचा. हे बोलतो दोन शब्द आणि नम्रपणे स्वीकारतो सगळं तुमचं. त्याचप्रमाणे उपस्थित असलेल्या सर्व शिवसैनिकांमध्ये विनंती करतो, कुणाला आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं असेल तर कृपया आपण पुढे यायचे. आमचे सर्व ज्येष्ठ शिवसैनिक, त्याचप्रमाणे नवनीत शिवसैनिक या पुढे या.